काहीही झाले तरी सांगली लोकसभा मतदारसंघावरील हक्क सोडणार नाही आमदार डॉक्टर विश्वजीत कदम. शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा. काही झालं तरी काँग्रेस सांगली लोकसभा मतदारसंघावरील आपला हक्क सोडणार नाही. शिवसेनेने आघाडी धर्माचे पालन करावे असे प्रतिपादन काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजीत कदम यांनी केले. ते म्हणाले, सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे नेहमीच काँग्रेसचे प्राबल्य राहिलेलं आहे. त्यामुळे आता जी काही चर्चा सुरू आहे ती चुकीची आहे. सांगलीची जागा काँग्रेसची आहे ती आमच्याकडेच राहावी हा हट्ट आम्ही सोडणार नाही. शिवसेनेने आघाडी धर्म पाळावा आणि या जागेबाबत वाढवू नये. मिरज येथील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर कदम यांनी शिवसेनेला सुनावले. त्यामुळे ते विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे दिसून आले. कोल्हापूरची जागा काँग्रेसला म्हणून सांगली शिवसेनेला असे काही ठरले नाही. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसने माघार घेणे आम्हाला अमान्य आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल असंही डॉक्टर कदम यांनी सांगितलं. सोडलाय का काँग्रेसने, ज्याला कारण सांगितलं जातं की शिवसेनेचं म्हणणे आम्ही कोल्हापूर दिली त्यामुळे सांगली आमच्याकडे, हे मान्य झालेलं आहे? काँग्रेसचा स्टान्स काय याबद्दल? आणि मग सांगलीचा संदर्भ कोल्हापूरच्या जागेशी जोडणं चुकीचं आहे. शाहू महाराज लढतायत महाराष्ट्राची निवडणूक, हे महाराष्ट्रासाठी काँग्रेस पक्षासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. महाविकास आघाडीसाठी ती अभिमानास्पद गोष्ट आहे. शाहू महाराजांची एक पूर्वीचा तो छत्रपती शाहू महाराजांचा वारसा, आदरणीय शाहू महाराजांचं स्वतःची इमेज, अत्यंत सोबर एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व विद्यमान आपले काँग्रेस पक्षाचे उमेदवार शाहू महाराज आहेत. म्हणजे वडील पद्मराव शेतकरी साहेबांचे त्यांच्या जिव्हाळ्याचे समोर, म्हणून आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. त्याचा आणि सांगलीचा काही संबंध जोडता कामा नये, कारण सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाची तो हट्ट आहे, ती मागणी आहे आणि ती आम्ही अजिबात सोडणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.